आर असत जीवन का सर्वच आहे. मी ठिकठिकाणी जायचा प्रयत्न करतो. आमचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मिश्र पक्ष यांच्या मदतीनं जास्तीत जास्त नव्या पिढीतले उमेदवार ही द्यावेत आणि महाराष्ट्रामध्ये राज्य चालवण्याच्यासाठी आणि राज्याच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी ज्याला दृष्टी आहे, ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, अशा तरुण माणसाच्या नेतृत्वाची फळी ही उभी करण्याची काळजी आम्ही घेत आहोत. आणि त्या दृष्टीने जे काही महाराष्ट्रात महत्त्वाचे मतदार संघ आम्हाला वाटतात त्याच्यामध्ये मी जिल्ह्याचा उल्लेख झाला की माझ्याकडून पहिल्यांदा मतदारसंघ येतो तो म्हणजे प्रवेश, ज्याने अत्यंत प्रभावीपणानं महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं अशा धनुबंधचं धनंजय मुंडेंचं नाव आज आपल्या सगळ्यांच्या समोर येत. धनंजय मुंडे हे नाव हे काही आता पदवीपुरतं किंवा वीरपुरतं सीमित राहिले नाही, ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलं आणि ते त्यांच्या कर्तृत्वानं त्या ठिकाणी हे लागलं. पदवीचा हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल आणि महाराष्ट्र विकासाच्या कामाला गती देण्याच्यासाठी वीज जिल्ह्याचा निश्चितचा पुरेसा हात लागतो हे चित्र त्या ठिकाणी निर्माण करण्याची धमक आणि कुवत ही धनुबंधामध्ये निश्चित आहे आणि त्या दृष्टीनं त्यांची निवड करणं ही आपली जबाबदारी. अतिशय बालकांनी कुठल्याही राज्याच्या प्रश्नाच्या संबंधीचा अभ्यास करणं, लोकांच्या ज्या दुःख असतील त्या दुःखाच्यामध्ये सखोलपणानं लक्ष केंद्रित करून ते सोडवण्याच्यासाठी संसदीय आयुधाचा पूर्णपणानं वापर करणं आणि प्रश्न सोडून घेण्याच्यासाठी जी काही काळजी घ्यावी लागते ती काळजी घेणं हे काम सातत्यानं धनुबंधी केलेलं आहे. ही गोष्ट नेहमी आहे. मतदाराचा हक्क अत्यंत मोलाचा हक्क, तो भावना वगैरे याच्याकडे न बघता कोण कर्तृत्ववान आहे, कोण उत्तम रीतीनं काम करू शकेल, कोण आपल्या परिसराचा विकास करू शकेल आणि कोण आपल्या परिसराचा नवगती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाढेल याचा विचार करण्याच्या संबंधीची अत्यंत आवश्यकता आहे. आणि तो विचार जर करायचा असेल तर आज एकच नाव आणि ते नाव म्हणजे धनंजय मुंडे. आणि वरती आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती की एकच नाव धनंजय मुंडे हे जे मी आपल्याला सुचवते हे नाव यशस्वी करण्याच्या संबंधीची महत्त्वाची कामगिरी आपण मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे मशीन आहे त्या मशीनमधलं गदाळ्याच्या समोरचं बटन दाबावं आणि धनंजय मुंडेला मोठ्या मतानं विजय करून महाराष्ट्राचा कारभार करण्याच्यासाठी जो आम्ही संच तयार करतो नेतृत्वाचा त्याच्यातला अतिशय उच्च दर्जाचा नेता आज पर्यटकांनी महाराष्ट्राला दिला हा इतिहास निर्माण तुम्ही करावा आणि मग त्या इतिहासाचे मानकरी तुम्ही हवे ही माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याकडून आहे. आणि मला पूरा विश्वास आहे की वैद्यनाथाच्या कृपेने आज सर्वसामान्य तुमच्यासारख्या मतदारांचे आशीर्वाद हे धनंजयना निश्चित मिळतील आणि पुन्हा एकदा पदवी पुन्हा एकदा मी त्याचा नवलौकिक महाराष्ट्राच्या समाजकरणात राजकारणात गाजलेली स्थिती पाहिजे अवस्था आपल्या सगळ्यांची येईल एवढंच या ठिकाणी सांगतो. आपले आभार मानतो. नमस्कार. घड्याळासमोरील बटन दाबून धनंजय मुंडे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा.